या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेकांनी अनेक वल्गना केल्या, मोठमोठ्या बाता मारल्या, थापा मारल्या, बऱ्याच गोष्टी केल्या. आम्ही याला हरवू, त्याला पाडू, याचा कार्यक्रम करू, हा पराभूत होईल, याची डिपॉझिट जप्त होईल, बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या. खरं तर एखाद्या उमेदवाराला जर आपल्याला पराभूत करायचं असेल तर आपल्याला त्या उमेदवाराची पूर्णतः माहिती आपल्या हातात पाहिजे. त्याचा आपण पूर्ण अभ्यास केला पाहिजे. त्याची पूर्ण कुंडली ही जर आपल्या हातात नसेल तर आपण त्याचं काहीही वाकडं करू शकत नाही. जी गुप्तहेर यंत्रणा आहे ती आपण राबवली गेली पाहिजे. त्याच्याकडली प्रत्येक माहिती ही निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला मिळाली पाहिजे. तर त्याच्या आधी आपली काही माणसं पेरली पाहिजेत. म्हणजे मशाल मीडिया हाऊसच्या माध्यमातून आम्ही ज्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी अनेकांच्या कल्पनेच्या बाहेरच्या होत्या. त्याचं मागचं कारण असं होतं की जर आपल्याला समोरच्याला पराभूत करायचं असेल, हरवायचं असेल, कोणाला जिंकवायचं असेल तर आपण आधीच्या निवडणुकांचा अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास केल्यानंतर एक थेअरी तयार केली पाहिजे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला समोरचा जो उमेदवार आहे त्याला आपण हवेत ठेवायचं असतं. तो जिंकेल अशा प्रकारचं आभासी वातावरण तयार करायचं असतं, त्याला रिंगणात आणायचं असतं आणि त्याचा वापर करून घ्यायचा असतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याची यंत्रणा जी आहे ती विस्कळीत करून त्याचं जे आभासी जग जे आहे ते लोकांसमोर आणायचं असतं आणि त्याला चक्रव्यूहामध्ये बरोबर अडकवून त्याच्या विरोधातले मुद्दे हे हिट करायचे असतात. त्याला कळतच नाही आहे की आपण आता कुठे आलोय, आपली निवडणूक कुठे चालले, आपण कुठल्या मुद्द्यांवर बोलायला पाहिजे. तो अगदी भरकटला जातो आणि त्या पद्धतीने त्याला भरकटवायचं असतं, त्याला चक्रव्यूहामध्ये अडकवून तिथेच त्याला पराभूत करायचं असतं. आणि या ज्या गोष्टी ज्यांना जमतात ना तेच लोक समोरच्या उमेदवाराला पराभूत करू शकतात, नाही तर सगळ्या या वल्गना ठरतात. म्हणजे आता लोक जी आहेत ही खूप हुशार आहेत, ती विचार करायला लागलीत, त्यांच्याकडे अनेक गोष्टी पोहोचतात. सोशल मीडियावरनं खरं खोटं लवकर आपल्याला पारखता येतं आणि म्हणून त्याला गृहित धरून जमत नाही. कोणालाही आता गृहित धरणं हा आत्मघात ठरतोय. खरं तर समोरच्याचं माइंड चेंज करून त्याला ताब्यात घ्यायचं असतं आणि त्याला ताब्यात घेऊन आपली विचारधारा ही अंमलात आणायची असते, आपलं उद्दिष्ट हे साध्य करून घ्यायचं असतं. हे ज्यांना जमतं तीच लोक जिंकतात हे आत्तापर्यंत आपल्याला कळलंय. म्हणजे भल्या भल्या लोकांचा पराभव आपण झालेला बघतोय. म्हणजे मी ज्या गोष्टीवर अभ्यास केला होता, म्हणजे निवडणुकीचं राजकीय विश्लेषण करता करता बऱ्याचशा चुका करत आलो आणि मग लक्षात आलं की आपल्याला पाश्चात्य देशांमध्ये कशा निवडणुका लढवल्या जातात आणि कसं हरवलं जातं. माझ्याकडे एक उत्तम उदाहरण म्हणजे 1998 म्हणजे बरोबर आठवते डेट 21 सप्टेंबर 1998 बिल क्लिंटन आणि मोनिका लिव्हिन्स्की यांचा जो प्रेम संबंधांचा व्हिडिओ जो व्हायरल झाला होता तुम्हाला सगळ्यांना आठवते का? मोनिका प्रकरण, अमेरिकेतले राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन हे पूर्ण गुरफटून गेले होते. म्हणजे निवडणुकीच्या बरोबर 1 वर्ष आधी विरोधकांनी डाव साधला होता. आता अमेरिकेमध्ये प्रेम प्रकरण म्हणजे फार खूप मोठी गोष्ट नाही, म्हणजे सहज तिथे आपण बघतो पाश्चात्य संस्कृती काय आहे. म्हणजे आज लग्न उद्या घटस्फोट, आज याच्याबरोबर उद्या त्याच्याबरोबर परवा त्याच्याबरोबर, तिथला जो सगळा जो नंगानाच आहे तो सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एखादी मुलगी सांगते माझ्यावर बलात्कार झाला आहे आणि त्याची चर्चा होते आणि राष्ट्राध्यक्षांना राजीनामा द्यावा लागतो, ही फार मोठी गोष्ट. म्हणजे अमेरिकेमध्ये हे असं कसं, ही प्रेम प्रकरणं, ही लफडी, हे गोष्टी ही काही अमेरिकेला नवीन नाही आहे, ह्या गोष्टी घडतच असतात. आणि तरीही अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा राजीनामा देतो आणि पुढच्या निवडणुकीवर मोठा त्याचा परिणाम होतो. हे नेमकं कसं घडलं? तर तिथे अमेरिकेमध्ये बिल क्लिंटन यांना हरवणं हे मुश्किल होतं. खूप चांगले राष्ट्राध्यक्ष ते होते, पण शत्रू राष्ट्र जे असतात, म्हणजे निवडणूक आता आपल्या देशामध्ये जी चालते, आज भारतामध्ये जी निवडणूक झाली 4 जूनला निकाल आहे, पण या निकालाच्या आधी ही निवडणूक नरेंद्र मोदी यांनी हरावी म्हणून शत्रू राष्ट्र अनेक
प्रयत्न करत होते, अनेक प्रकारचे प्रयत्न करत होते शत्रू राष्ट्र. आणि जे मित्र राष्ट्र आहेत ते नरेंद्र मोदीच असावे यासाठी प्रयत्न करत होते. त्यांचा उद्देश जो आहे तो त्या राष्ट्रांचा वेगळा होता. म्हणजे आपला उद्देश वेगळा आहे, त्या राष्ट्रांचा वेगळा आहे. म्हणजे मित्र राष्ट्र कोणती, शत्रू राष्ट्र कोणती, नरेंद्र मोदी असल्यानंतर काय होईल, नरेंद्र मोदी नसल्यानंतर काय होईल, याची सगळी कॅल्क्युलेशन मांडून ते लोक या निवडणुकीवर लक्ष ठेवून असतात. अमेरिकेच्या बाबतीत तेच झालं. शत्रू राष्ट्राने विशेषतः रशियाने हे सगळं प्रकरण एवढं चांगल्या प्रकारे उकरून काढलं की जर बिल क्लिंटन हरवायचं असेल तर त्याची कोणतीही धोरणं, त्याची नीती किंवा कुठल्याही गोष्टी, करप्शन वगैरे काही प्रकार नाही आहे. तो क्लीन आहे, पण त्याची एक मैत्रीण आहे. तिथे मैत्रिणी ठेवणं किंवा ह्या अशा गोष्टी करणं हे काही विशेष नसतं. आणि ती मैत्रीण म्हणजे मोनिका, तिला या लोकांनी ताब्यात घेऊन व्हिडिओ करायला लावले. म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या विरोधात असे पुरावे तयार केले गेले की त्या राष्ट्राध्यक्षालाही कळलं नाही की आपल्या विरोधात असं असं षडयंत्र रचलं जात आहे. एवढ्या गोपनीय पद्धतीनं बिल क्लिंटनला जेरीस आणलं गेलं. 21 सप्टेंबर 1998 तो व्हिडिओ प्रकाशित झाला. बिल क्लिंटन सांगू शकला नाही की हे चुकीचं आहे का खोटं आहे. अशा पद्धतीने त्याला खेरलं होतं, चक्रव्यूहामध्ये फसवलं होतं. त्याने ती चूक मान्य केली, माझं अफेअर होतं, माझं प्रेम प्रकरण होतं, आणि मग त्यांनी राजीनामा दिला. पण त्याची तयारी 1 वर्ष आधीपासनं शत्रू राष्ट्राने आणि देशातल्याच शत्रूंनी ही केली होती. आणि त्याच्यानंतर त्याचं पारडं हे उलटवून टाकलं होतं. म्हणजे मोनिका लिक्विन्सी जी मुलगी होती, तिचं जर आत्मचरित्र आपण बघितलं, त्यानंतर पुस्तकं वगैरे निघाली, ते ऐकलं, तर निवडणुका कशा जिंकल्या जातात किंवा निवडणुका समोरच्याला जे जेरीस आणायचं असेल तर ते पत्ते कसे हातात ठेवावे लागतात, आणि पत्ते हातात ठेवून जर खेळलो तर आपण जिंकतो हे त्यावेळेस रशिया आणि अन्य राष्ट्रांनी दाखवून दिलं होतं. डोनाल्ड ट्रम्प त्याच्यानंतरचं प्रकरण, म्हणजे आता जे गाजतंय, आता तुम्ही कुठलंही वृत्तपत्र 8 दिवस वाचा, पुढचे 8 दिवस पण तुम्ही जर उघडलं तर तुमच्या लक्षात येईल की डोनाल्ड ट्रम्प हे पूर्ण फसलेले आहेत. अशाच एका प्रकरणामध्ये म्हणजे जो पॉन फिल्म, जे अश्लील फिल्म आहेत, त्याच्यामध्ये डॅनियल्स नावाचा जो कलाकार आहे, अभिनेता आहे, त्याच्याशी असलेले याचे लैंगिक संबंध आणि त्याला दिलेला हश मनी, आणि तोही निवडणूक खर्चाच्या नावाने दाखवून त्याच्या वकिलामार्फत त्याच्याकडे पोहोचवला कसा गेला, हे प्रकरण अभ्यासण्यासारखं आहे. म्हणजे सगळ्या पत्रकारांनी किंवा अभ्यास विचारवंतांनी हे नीट अभ्यासावं. जे प्रकरण जिथून निघालं, खरं तर डोनाल्ड ट्रम्प हरले कसे, त्याचा जेव्हा आम्ही अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की चुकीच्या पद्धतीने न्यूज एजन्सीज त्यांनी हायर केल्या होत्या. त्याच्यामध्ये आपले पंतप्रधानही त्याला कारणीभूत होते. म्हणजे मोदींचा पूर्ण पाठिंबा हा डोनाल्ड ट्रम्पला होता, मात्र जे काही करायला पाहिजे होतं, म्हणजे तिथल्या देशातील भारतीयांची मतं त्यांना पाहिजे होती, आणि म्हणून मोदींचा वापर त्यावेळेस केला गेला होता. डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशात आले होते, म्हणजे गुजरातमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी काही गडबडी झाल्या त्याच्यामध्ये येऊन गेले होते, आणि मोदीही तिकडे गेले होते. पण जे पोहोचवायला पाहिजे होतं लोकांपर्यंत, जे सांगायला पाहिजे होतं, ती त्यांच्या ज्या न्यूज एजन्सीज होत्या, जी मीडियाची यंत्रणा होती, ती त्यांना जमली नाही. म्हणजे मशाल मीडिया हाऊस काय करतं, म्हणजे मशाल मीडिया हाऊसचं नाव एवढी चर्चा काय, तर ज्याचं आम्ही काम घेतो की ज्याच्यासाठी आम्ही काम करतो त्याच्यासाठी काय द्यायला पाहिजे, काय नको द्यायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे, काय बोलू नये, हे सगळं आम्ही त्या उमेदवाराच्या पुढे प्रेझेंटेशन त्याचं करतो की ह्या क्षणाला हे बोललं पाहिजे, ह्या क्षणाला ही बातमी बाहेर गेली पाहिजे, या दिवशी हे सगळं बाहेर आलं पाहिजे. याचा एक पूर्ण चार्ट असतो. म्हणजे एका महिन्याच्या पिरियडमध्ये पूर्ण निवडणुकीचा जो 30 दिवसाचा काळ असतो त्या 30 दिवसाचं प्लॅनिंग तुमच्याकडे पाहिजे, आणि ती प्लॅनिंग डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीमध्ये चुकलं होतं. डोनाल्ड ट्रम्प हरले, मी त्यांच्या कल्पनाही ते करू शकत नाही मी हरणार. ते हरले आणि त्याच्यानंतर तिथल्या संसदेमध्ये त्यांनी गुंड घुसवले, त्याचे कार्यकर्ते घुसवले, आणि जो तमाशा झाला तो खूप मोठा होता. म्हणजे तो अभ्यासण्यासारखा विषय. डोनाल्ड ट्रम्पना वाटलंच नव्हतं मी हरणार आहे, पण ते हरले. आणि आत्ता शेकडो गुन्हे त्यांच्यावर नोंदले गेलेत, त्यांना शिक्षा होईल. पुढचे 8-15 दिवस तुम्ही जर बघितलं फक्त, तर तोच माणूस म्हणजे डोनाल्ड ट्रम्प याच्या बाबतीतच अत्यंत घाणेरड्या आणि अश्लील बातम्या येतील. डोनाल्ड ट्रम्पनी जे काही केलं ते असेल, किंवा बिल क्लिंटनच्या बाबतीत जे घडलं ते असेल, या सगळ्या प्रकरणांचा अभ्यास केला तर त्याचा संबंध हे निवडणुकांशी येतो. आणि निवडणुकीमध्ये जर तुम्हाला समोरच्या उमेदवाराला हरवायचं असेल तर त्याचे वीक पॉईंट शोधून ते हिट करणं हे खूप गरजेचं असतं. ते काहीही न करता
फक्त तो उमेदवार पडेल पडेल पडेल, त्याला आम्ही पाडू 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 असं सांगून कोणीही पडत नाही. त्याच्यासाठी खूप मोठी यंत्रणा उभारावी लागते, खूप मोठा अभ्यास करावा लागतो, वर्षभर त्याच्यासाठी यंत्रणा राबवावी लागते, त्या पद्धतीने कामं करावी लागतात. मशाल न्यूज जी आहे किंवा मशाल मीडिया हाऊस जी आहे, जी आमची एजन्सी आहे, ही एजन्सी जो सल्ला देते, ज्या सल्ल्याने उमेदवार किंवा उमेदवारची माणसं काम करतात, त्याच्यामध्ये कधीही पराभव होऊ शकणार नाही अशा पद्धतीने आम्ही फील्ड तयार करतो. आणि म्हणून आम्ही सातत्याने हा उमेदवार हरणार आहे हे ठरवून सांगत होतो, ही परिस्थिती निर्माण करेल. म्हणजे शेवटी सल्लागाराची महत्व हे खूप महत्वाचं असतं निवडणुकीमध्ये. महाभारतामध्ये कौरवांचे सल्लागार शकुनी मामा होते, सतत षडयंत्र खेळायचे, पण ती षडयंत्र चुकीच्या पद्धतीने खेळायचे. पांडवांचे सल्लागार श्रीकृष्ण होते, श्रीकृष्ण ज्या पद्धतीने सल्ला द्यायचे, ज्या पद्धतीने ते सल्लागाराची भूमिका उत्तम वठवायचे, तशा पद्धतीचे जर सल्लागार जवळ ठेवले, तशा प्रकारच्या न्यूज एजन्सी जर जवळ ठेवल्या, तर पराभव हा कधीही होत नाही. आपण प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढतो आणि प्रत्येक गोष्टीला उत्तर देऊन आपण पुढे जातो. लोक हुशार आहेत, लोकांना तुम्ही काय करता, तुम्ही काय करणार आहेत हे आधीच माहीत असतं. फक्त ते चुकीच्या पद्धतीने जर माहीत झालं तर लोक तुम्हाला टाळतात. मग जिंकणारी जी गेम असते ती आपण हरतो, आणि ती कशी हरतो हे आपल्याला भिवंडी लोकसभा आणि पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल. कारण तिथे पालघरमध्ये भारती कांबळी जिंकत होत्या, आता तिथे निकाल हेमंत सवरांच्या बाजूने लागेल. आणि इकडे भिवंडीमध्ये इथे बाळ्यामामा म्हात्रे हे जिंकणारच होते, मात्र निकाल कपिल पाटील यांच्या बाजूने लागेल.